महासत्ता चौक घेणार मोकळा श्वास, अतिक्रमणे काढण्यास सुरुवात, रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा. इचलकरंजी महानगरपालिकेने वर्षानुवर्ष अतिक्रमणाच्या विळख्यात असलेल्या महासत्ता चौकातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केल्यानं महासत्ता चौकाच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालाय. तर ज्या मिळकतधारकांची जागा रस्ता रुंदीकरण आराखड्यात येते अशा मिळकतधारकांना नुकसान भरपाई देण्याच्या अटीवर गुरुवारी महापालिकेच्या वतीनं अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आल्यानं वाहनधारक व नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे. इचलकरंजी शहरातील सांगलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गांधी पुतळा ते महासत्ता चौकापर्यंत अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. यामध्ये महानगरपालिकेच्या वतीनं मंगळवारपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली. गुरुवारी सकाळी उपायुक्त प्रसाद काटकर, शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर, नगर रचनाकार प्रशांत भोसले, सर्व्हेअर अनिल सुतार यांच्या उपस्थितीत महासत्ता चौकातील अतिक्रमण काढण्यात आलं. देशी दारू विक्री दुकानाच्या शेजारी असलेले अतिक्रमण काढण्यात आल्यानंतर अतिक्रमण पथकानं जुन्या पोलीस ठाण्याच्या जागेवर करण्यात आलेल्या कंपाऊंडच्या भिंतीचं अतिक्रमण पाडण्यास सुरुवात झाल्यानंतर मूळ मालक व अतिक्रमण पथकामध्ये वादावादी सुरू झाली. सदरची जागा ही पूर्वीच्या रस्ता आराखड्यामध्ये गेले असतानाही कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्यात आला नसल्यानं तो मोबदला मिळवण्याशिवाय जागा रिकामी करून देण्यास मूळ मालकांनी विरोध केला. यावेळी आयुक्त ओम प्रकाश दिवटे व परिसरातील राजकीय नेत्यांनी चर्चा करत लेखी पत्र दिल्यानंतर अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. यावेळी त्यांचे अतिक्रमण आहे त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे, महापालिकेला कोणाचंही नुकसान करायचं नसल्याचं सांगत रस्त्याच्या कडेला असणारी खोकी स्वतःहून काढून घ्यावी असं आव्हान ओम प्रकाश दिवटे यांनी केलं. सदर आव्हानास प्रतिसाद देत खोकीधारकांनीही आपले साहित्य स्वतःहून काढून घेतल्यास सुरुवात केली आहे. यामुळे महासत्ता चौक लवकरच अतिक्रमण मुक्त होणार असून चौकाच्या या रस्त्याच्या रुंदीकरणामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे. महानकरी न्यूजसाठी प्रवीण पवार, इचलकरंजी. ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.